नमस्कार, नमस्कार। आपली ओळख सांगा। माझं नाव खंडेराव भैरमाळी, राहणार अंकोली तालुका, मूळ जिल्हा सोलापूर। तुमच्याकडे असणाऱ्या खिल्लारची माहिती सांगा आणि खिल्लार सांभाळण्याचा उद्देश सांगा थोडक्यात। ही असणारी माहिती जी आहे ही ही किल्ला ही कालवाड जी आहे ही मंगेश शशिकांत उद्यान पंडित शशिकांत पोदे यांच्या बैलाची उंचळ आहे। त्या बैलाचा बाप कारवाडीचा बाप हा दुधाच्या उंचळीचा आहे, त्यामुळे आपण ही कारवाड दुधाच्या उंचळीसाठी सांभाळलेला आहे। तिचा शेणाचा उपयोग हा आपण सेंद्रिय शेतीसाठी उपयोग करतो, फळबागासाठी उपयोग करतो केला जातो। वय किती आहे तुमच्या कालवडीचं? वय 15 महिने आहे। हा घेतलेली का तुम्ही तुमच्या घरच्या गायीची जन्मलेली? आपल्या घरच्या गायीची जन्मलेली कारवाड आहे। आता गाब राहिली का? गाब नाही, अजून जावले नाही। वय किती? दात ती अजून दात लावा जे आजच आहे, अजून आजच आहे। असे अजून किती किलर गाई करायचे तुम्हाला? आपल्याला जेवढा आपल्याला सांभाळ होईल तेवढं भरपूर 4-5 गाई जर मान्य नियोजन आहे। आपल्या हातून जेवढी सेवा होईल खिलारची तेवढं आपण करत राहणार। का खिलारचीच का सेवा करायची असं का तुम्ही ठरवलंय खिलारची सेवा करायची? महाराष्ट्राची शान झाली, कारण घरात प्रत्येकाच्या घरात एक पहिलवान आणि दारात खिलार गाई असं पाहिजे असं माझं तर मत आहे। त्यामुळं आपल्याला जेवढं होतंय तेवढं आपण खिलार गाईची सेवा करणे गरजेचं आहे। काय एवढं विशेष आहे त्या खिलार गाईमध्ये सांभाळायसाठी? आता असं आहे की आताच्या युगात खिलार गाईच्या दुधाला फार महत्व आहे, त्याच्याबरोबर तूप आहे, त्याच्याबरोबर गोमूत्र आहे। ह्या सर्व वस्तूमुळे माणसाच्या शरीराला एक प्रकारची चालना मिळते आणि गाईच्या दुधापासून लहान मुलांना उत्कृष्ट प्रोटीन मिळते। आताच्या युगात आहे का पूर्वीपासून पहिल्यापासून हे दूध महत्वाचं आहे? पूर्वीपासून होते पण लोकांना त्याची कल्पना नव्हती, कारण आता जी वरचर वाढत चालले त्याच्यामुळे ही खिलार ही गरजच पडायला लागली काळाची। म्हणजे ज्यांना कल्पना होती ती माणसं राहिली नाहीत आता, पण जी राहिलेत माणसं त्यांच्याकडून कमीत कमी हे मार्गदर्शन घ्यावं। काय वाटतं तुम्हाला याबद्दल? बरोबर आहे, आता जी राहिलेले आहेत माणसं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे। त्यांनी कशासाठी खिलार सांभाळले, ते दूध खिलारचं का खात होते, तूप खिलारचं का खात होते, तर ह्या गोष्टी आता तुम्हाला सांगू शकणार आहे की जुनी जाणकार मंडळी सांगू शकणार आहेत? आता आपण सांगू शकणार आहे, कारण खिलार गाईचं दूध हे आयुर्वेदिकच आहे एक प्रकारचं। पहिलं कसं व्हायचं, लोक मसराशींचं दूध खायचे ना, त्यामुळं काही कळत नव्हतं। आता जर खिलारचं दूध दिल्यामुळं लहान मुलं चंचल आणि चलाख होती, ती चंचल आणि चलाख होतात। आणि वयस्कर माणसांना त्याचा काय फरक पडतो दुधाचा आणि तुपाचा? कसं आहे, ज्या माणसाला ऐकू येत नाही त्या माणसाच्या कानात दोन जरी तुपाचं गाईच्या दुधात तुपाचं दोन टिपकं सोडलं तर त्याला ऐकू येतं। डोळ्याला डोळ्यांना पाणी जरी येत असलं, डोळ्यात जरी दोन टिपकं तुपाय सोडलं तरी सुद्धा डोळ्यातनं पाणी येत बंद होतं। एक प्रकारचं आयुर्वेदिकच आहे याची तूप म्हणजे खिलार। ठीक आहे, हा नाद तुम्ही जो चालू केला खिलारचा, तर यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्लॅनिंग केलं किंवा तुम्ही कसं नियोजन केलं जात चाऱ्याचं किंवा खिलारची संख्या वाढवण्याचं? आपल्याला आहे घरची 5 एकर जमीन, त्याच्यामध्ये ऊस आहे, घास आहे, मकवान आहे, कडवळ आहे आणि चुरा पेंट मकाचा भरडा हे ह्याचं खाद्य म्हणून आपण त्याला रोज दिलं जातो। तर त्याच्यासाठी अजून तुम्ही म्हणजे आश्रयाची सोय केली आहे का? आहे ना, आश्रयाची सोय केली, शेड मारले मागे, त्याच्यामध्ये पावसापासून सुरक्षेसाठी आपण त्याला शेडमध्ये बांधतो, उन्हाळ्यामध्ये सावलीला झाडाखाली असतो। अगोदर किती वर्षापासून किंवा पूर्वी तुमच्याकडे खिलार होते का? पूर्वी खिलार होते आमच्याकडे 15-16 वर्ष झाले खिलार होते, आणि खिलारचा नाद हे जवळजवळ मला 8-9 वर्षापासून खिलारचा नाद तुमच्या वयाच्या। तर हे तुमच्याकडे असणारे खिलार गाई शशिकांत पुदे यांच्या मंगेश या बैलाची पैदास आहे। ठीक आहे, त्याला याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तिच्या शरीर रचनेबद्दल? तुम्हाला शरीर रचना शिंगे काळे, नागफळी काळे, खोर काळे, नाग परत दुपट गोंडा काळा, योनी काळे, शरीर भरदस्त घोड्यासारखं, त्याचं जी पेटी जी आहे ते पूर्ण पेटी घोड्यासारखी पेटी असं कॅटेगरीला तर फुल कॅटेगरी आहे। आणि एकदम म्हणलं तर ही गरीब आहे, कोणाला बारकं लहान लेकरू जरी ह्याच्यापाशी गेलं तरी मारत नाही एवढं। ह्या कारवाडीचं याचं नाव अवनी आहे, अवनीचं एवढं वैशिष्ट्य आहे, लहान लेकरू जरी ह्याच्यापाशी गेलं तरी हे कोणालाच मारत नाही। ह्याची काळजी घरात सगळीच घेते आमच्या। लहान कोणी गेलं तरी तिला गाई मारत नाही।
अशा किती गाय अजून करायची आहेत तुम्हाला? अजून माझं मत एक 7 आहे तर 8 गाय खिलार आपण तयार करणार आहे. 7 ते 8 आपलं वैशिष्ट्यच आहे. 12 खिलार गाय महत्वाची आहे आजकाल. धन्यवाद तुम्ही नादखोळा परिवाराला तुमच्याबद्दल आणि तुमच्या खिलारबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि तुमच्या खिलार संगोपनाबद्दल नादखोळा परिवाराकडून पाठिंबा राहील. जिथे कोणत्या गोष्टी कमी पडतील किंवा तुम्हाला कुठे अडचण येईल तर तुम्ही जाणकार व्यक्तीशी किंवा नादखोळा परिवाराशी संपर्क साधला तरी काही अडचण येणार नाही. हा माझा नादखोळा परिवाराचा शब्द आहे तुम्हाला. तर तुम्ही हे खिलारच्या कामासाठी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही कधीही मागे सरू नका. आणि जर कोणाला काही सांगायचं असेल किंवा व्यवहाराच्या गोष्टी बोलायच्या असतील, संगोपनाच्या गोष्टी बोलायच्या असतील, तर तुम्ही प्रत्यक्षात भेटीमध्ये सांगा की फोनवरून कोणालाही पटणार नाही. किंवा एखाद्या दुसऱ्याचं, एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याचं उदाहरण ते त्याला समोर जाऊन दाखवा. अशा प्रकारे तुम्ही खिलार संगोपन वाढवू शकता आणि तुम्हीही सुद्धा एक प्रोत्साहनकारक ठरू शकता तरुण पिढीसाठी. धन्यवाद मालक तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.